नमस्कार, मी प्राची मराठे, पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. मंदिर उघडल्यानंतर पहिल्या दिवशी 2000 लोकांनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन. भाऊबीज आणि दिवाळी पाडव्याचं निमित्त साधून पंढरपूर विठ्ठल मंदिरात करण्यात आली आकर्षक फुलांची सजावट. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशिदींमध्ये पाळल्या जात आहेत सर्व नियम. आणि मंदिरं खुली केल्याने ब्राह्मण महासंघाने कसबा गणपतीसमोर केला आनंदोत्सव. कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर मागील 8 महिन्यांपासून सर्व मंदिरे बंद होती. अखेर सोमवारपासून सर्व मंदिरे भाविकांसाठी खुली करण्यात आली असून पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात सकाळपासून भाविकांनी एकच गर्दी केली होती. येणारा प्रत्येक भाविक सोशल डिस्टन्सिंगचे पालन करताना दिसत होता. आज सुमारे 2000 जास्त भाविकांनी गणपतीचं दर्शन घेतलं. याच दरम्यान भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यावेळी जवळपास 50 अधिक कार्यकर्त्यांनी कोणत्याही प्रकारचे सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही आणि मास्क देखील अनेकांनी वापरले नव्हते. यावर मुळीक यांना विचारले असता भाजपच्या कार्यकर्त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करूनच दर्शन घेतले आहे, तसेच येथे गर्दी होणे हे राज्य सरकारचे अपयश असल्याचा अजब दावा केला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील महाआरतीला शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह नगरसेवक आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी जगदीश मुळीक म्हणाले की देशभरातील कोरोना आजाराची परिस्थिती आटोक्यात येत आहे, मात्र त्या दरम्यान आपल्या राज्यातील सर्व गोष्टी लवकरच सुरू होण्याची आवश्यकता होती. त्यासाठी आम्हाला अनेक वेळेला आंदोलन करावे लागले आहे. त्या आमच्या आंदोलनास यश आले असून आजपासून मंदिरे खुली झाली आहेत, त्याबद्दल आम्ही आनंदी आहे. राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे त्यांनी सांगितले. लाखो वैष्णवांचे श्रद्धास्थान असलेल्या परमात्मा पांडुरंग आणि रुक्मिणी मातेचे मुखदर्शन सोमवारपासून सुरू झाले. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दिवाळी पाडवा भाऊबीज या सणाचे औचित्य साधत फुलांची आकर्षक सजावट केली. पुण्यातील संतोष तानाजी वाळके या भाविकाने या फुलांची सजावट सेवा केल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली. या फुलांच्या सजावटीत देवाचे लोभस्वरूप भाविकांनी डोळ्यात साठवले. मंदिर समितीने आरोग्याची काळजी घेत दर्शन व्यवस्था चांगली ठेवली आणि देवाच्या विठुरायाच्या दर्शनाने एक सात्विक ऊर्जा प्राप्त झाल्याचं भाविकांनी म्हटलंय. राज्य सरकारने मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारपासून झाली. 17 मार्चपासून श्री विठ्ठल मंदिर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी बंद ठेवले होते. त्यानंतर माघी, चैत्री आणि आषाढी वारी भाविकांविना साजरी करण्यात आली. मात्र गेल्या महिन्यात कोरोनाचे रुग्ण कमी होऊ लागल्यावर मंदिरे सुरू करा अशी मागणीने जोर धरला होता. या पार्श्वभूमीवर काही निर्बंध घालत मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला. याबाबत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने बैठक घेऊन दर्शनाची व्यवस्था नियोजन केले आहे. दररोज 1000 भाविकांना सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत दर्शन देण्यात येणार आहे. श्री विठ्ठलाचे आणि रुक्मिणी मातेचे पदस्पर्श दर्शन घेतले जाते, मात्र यावर निर्बंध आणत आता केवळ मुखदर्शन करता येणार आहे. तसेच दर्शनासाठी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची www.विठ्ठलरुक्मिणीमंदिर.org या संकेतस्थळावरून दर्शनाची तारीख वेळ निश्चित करावी लागणार आहे. आणि ज्या भाविकांनी संकेतस्थळावरून दर्शनाची वेळ घेतली आहे त्याच भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. तसेच भाविकांनी ओळखपत्र आणणे बंधनकारक आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन सकाळी 6 ते 7, 8 ते 9, 10 ते 11, 11 ते 12 आणि दुपारी 12 ते 1
2 ते 3, 3 ते 4, संध्याकाळी 5 ते 6, 7 ते 8 आणि 8 ते 9 या कालावधीत भाविकांना घेता येणार आहे अशी माहिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. मास्क, योग्य अंतर, सॅनिटायझरचा वापर आदी शासनाच्या सूचनेचे पालन करावे लागणार आहे. तसेच 65 वर्षा पुढील, 10 वर्षाखालील आणि गर्भवती महिलांना दर्शनासाठी परवानगी नाही. या साऱ्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी 6 वाजता दर्शनास सुरुवात झाली. 2 दिवसापूर्वी चेन्नई येथून परमेश्वर राव हे सपत्नीक पंढरीत आले होते. त्यांनी तातडीने संकेतस्थळावरून दर्शनाचे बुकिंग केले आणि सोमवारी दर्शन घेतले. असे दर्शन घेणारे ते पहिले भाविक ठरले. गेल्या वर्षी दर्शनाला आलो होतो, मात्र कोरोनामुळे येऊ शकलो नाही. पण सुदैवाने दर्शनासाठी मंदिरे खुली झाली आणि विठ्ठलाचे दर्शन घेतले, त्यामुळे एक सात्विक ऊर्जा प्राप्त झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे. राज्य सरकारने सोमवारपासून सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुण्यातील गुरुवारपेठेतील मक्का मशीद सोमवारपासून सुरू करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशीद ट्रस्टकडून नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे. पुण्यातील गुरुवारपेठेतील मक्का मशीद ही खूप जुनी मशीद आहे. पुण्यातील पेठांमध्ये सर्वात मोठी मशीद अशी या मशिदीची ओळख आहे. कोरोनानंतर राज्य सरकारने पुन्हा मशीद सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर शासनाच्या नियमानुसारच नागरिकांना मशिदीत प्रवेश दिला जात आहे. विना मास्क कोणालाही मशिदीत प्रवेश दिला जात नाही. सोशल डिस्टन्सिंग तसेच मशिदीत नमाज पठणासाठी तयार केलेल्या नियमांचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे. नमाज पठण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना सुरुवातीला थर्मामीटरने शरीराची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर सॅनिटायझर आणि मगच नमाज पठणासाठी आत सोडण्यात येणार आहे. मशिदीत नमाज पठणासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी ठराविक अंतर ठेवून जागोजागी खुणा करण्यात आलेल्या आहेत. त्या ठिकाणावरच नागरिकांना नमाज पठण करावे लागणार आहे. गेले 8 महिने कोरोनामुळे सर्वधर्मीय धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जसा कमी होत गेला तसा राज्यात अनलॉक सुरू करण्यात आले आहे आणि हळूहळू सर्व काही सुरू करण्यात आले. त्यानंतर सोमवारपासून सर्व धर्मीय धार्मिक स्थळे सुरू करण्यात आली आहेत. आघाडी सरकारने सर्व धर्मीय धार्मिक स्थळे सुरू करण्याचा जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो आणि शासनाच्या नियमानुसारच मशिदीत सर्व व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती यावेळी मक्का मशीद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. मी मक्का मस्जिद मोमीन ट्रस्टचा ट्रस्टी म्हणून बोलतो आहे. सर्वप्रथम मी शासनाचे आभार मानतो की त्यांनी सर्व धार्मिक स्थळांना आजपासून परवानगी दिलेली आहे. शासनाने जे नियम दिलेले आहेत त्या नियमानुसार आम्ही सर्वप्रथम एक गेट उघडं ठेवून येण्यासाठी तिथं त्याचा टेम्परेचर चेक करणार आहोत. टेम्परेचर चेक केल्यानंतर सॅनिटाईज करणार, म्हणजे सॅनिटायझर आहे तिथं, त्याच्याने त्यांनी हात धुवे करायचे. त्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचा हे ठेवून आतमध्ये यायचं आहे. आणि आम्ही आपण पाहत असाल की या चटयांवरती आम्ही काळे चिकटपट्टीने स्टिकर्स लावलेले आहेत आणि ते डिस्टन्स ठेवून केलेले आहेत. ते त्याप्रमाणे प्रत्येक काळे स्टिकरवरच नमाज अदा करणाऱ्यांनी उभं राहायचं आहे. म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचा सुद्धा पालन केलं जाणार आहोत. आम्ही नमाज घरीच करायचं आहे. हिंदी में चलेगा. हम लोग घर में ही नमाज़ पढ़ने के, क्योंकि गवर्नमेंट की तरफ से पाबंदियां थी और वो अच्छी थी कि हमारे लिए भी थी कि कोविड हमारे को भी तकलीफ़ नहीं होना चाहिए, हमारी वजह से दूसरों को नहीं होना चाहिए. इसके लिए हम लोग घर में ही नमाज़ अदा करने के. और ये अभी कल से 16 तारीख से जो गवर्नमेंट ने, हुकूमत ने उसका परमिशन दिया है, उसके लिए हम लोग उसके बहुत शुक्रगुजार है. बहुत अच्छा काम किया उन्होंने. और हम लोगों ने मस्जिद के ट्रस्टी के हैसियत से, मक्का मस्जिद मोमिनपुरा इसके ट्रस्टी के हैसियत से हमने सारे बंदोबस्त किए. जैसे गवर्नमेंट ने हमारे को नियम बताए थे कि एंट्री करेंगे तो टेम्परेचर चेक करना चाहिए, सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखना चाहिए, सैनिटाइज़र करना चाहिए. हमने सारी तैयारी की है. और मस्जिद में भी नमाज़ के हम लोग बहुत पाबंदी है, पाबंदियों से उसका ये करेंगे कि डिस्टेंसिंग होना चाहिए, बगैर मास्क के कोई एंट्री नहीं करना चाहिए और 10 साल से कम वाले बच्चे अंदर नहीं आना चाहिए. 65 साल के ऊपर वाले भी अंदर एंट्री नहीं होना चाहिए, क्योंकि इसकी वजह से दूसरों को तकलीफ़ होगी और ये सारी तकलीफ़ बढ़ेगी. तो हम चाहते किसी को नहीं हो. नहीं, बहुत बहुत अच्छा लग रहा है. घर में पढ़ के वो बात नहीं, वो खुशी नहीं मिलती थी. आज जो मस्जिद ने इन्होंने ओपन किया, हम लोग तहे दिल से शुक्रिया अदा करते. बहुत खुशी हो रही है कि मस्जिद ओपन करने से हमारे दिल बहुत खुल गए. सोमवारी पहाटेपासूनच राज्यभरात ठिकठिकाणी मंदिरांमध्ये भाविकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. पुणे शहरात ब्राह्मण महासंघाच्या वतीने कसबा गणपतीची आरती करून आनंद व्यक्त करण्यात आला.
पुणे शहरात देखील मंदिरांमध्ये भाविकांनी पहाटेपासूनच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे। पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरं खुली होत असताना मंदिराबाहेर फटाके वाजंत्री वाजवत महाआरती करत मंदिर खुले होण्याचा आनंद व्यक्त करण्यात आलाय। पुण्यातल्या ग्रामदैवत कसबा गणपती मंदिरात ब्राह्मण महासंघाच्या वतीने महाआरती करण्यात आली। राज्यातील मंदिरे खुली करावी यासाठी ब्राह्मण महासंघाने सातत्याने सरकारकडे पाठपुरावा केला होता। त्यानंतर आता पाडव्याच्या मुहूर्तावर मंदिरे खुली होत असल्याने ब्राह्मण महासंघाने या निर्णयाचे स्वागत करून आनंदोत्सव साजरा केलाय। कसबा गणपतीच्या मंदिराबाहेर रांगोळी काढत मंदिर सजवत तसेच बँड पथकासह या ठिकाणी ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते दाखल झाले आणि त्यांनी कसबा गणपतीसमोर राज्यात पुन्हा मंदिरे खुली होत असल्याचा आनंद व्यक्त केला आहे। अनलॉकडाऊन सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रातली मंदिरं उघडावी त्यासाठी सर्वात प्रथम राज्यभरातलं आंदोलन ब्राह्मण महासंघानं केलं होतं। राज्यभरामध्ये 150 जास्त ठिकाणी ते आंदोलन झालं होतं। सरकारची लक्ष आपल्या भूमिकेकडं आपल्या मतांकडे यावं हे आमचा उद्देश होता। त्यावेळेस कसबा गणपतीपासून त्याची सुरुवात झाली होती आणि आज आम्हाला आनंद आहे की महाराष्ट्र शासनानं पाडव्याच्या दिवशी मंदिर उघडण्याची परवानगी दिलेली आहे। त्याचा आनंदोत्सव जल्लोष करण्यासाठी आज ब्राह्मण महासंघाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इथं जमलेले आहेत। आम्हाला मनापासून आनंद आहे की आज मंदिरं उघडली गेलीच। सरकारचं अभिनंदन करण्यासाठी, सरकारला धन्यवाद देण्यासाठी आम्ही सर्वजण इथं आलेलो आहोत। आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पुणे दर्पण न्यूज। वंदे मातरम संघटना आणि वीर हनुमान मित्र मंडळ वतीने बुधवारपेठ परिसरातील देवदासी महिलांसोबत भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या युवकांनी त्यांना भेटवस्तू दिल्या, त्याचबरोबर लाखमोलाचा भावनिक आधार देत आम्ही आपल्या पाठीशी उभे असल्याची जाणीव करून दिली। वंदे मातरम संघटना आणि वीर हनुमान मित्र मंडळाच्या वतीने बुधवारपेठ परिसरातील देवदासी महिलांसोबत भाऊबीज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी देवदासी महिलांना आपल्याविषयीही कोणाला काहीतरी वाटत आहे हे समजल्याने त्या भारावून गेल्या। अनेक वर्ष देहविक्री करणाऱ्या या महिलांशी कोणी नाते ठेवण्याचा प्रयत्न करीत नाही। काम झालं की प्रत्येक जण आपला रस्ता पकडतो। अशावेळी आलेल्या या युवकांना ओवाळताना काही महिला भावनावश झाल्या होत्या। या युवकांनी त्यांना भेटवस्तू दिल्या, त्याचबरोबर लाख मोलाचा भावनिक आधार देत आम्ही आपल्या पाठीशी उभे असल्याची जाणीव करून दिली। वंदे मातरम संघटनेतर्फे गेली 16 वर्ष बुधवारपेठेतील या देवदासी महिलांबरोबर भाऊबीज साजरी करण्यात येत आहे। या महिला हे देवाच्या दासी आहे। समाजाच्या या महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो। या महिलांनाही मूळ प्रवाहात येण्याचा अधिकार आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात कोणीच अस्पृश्य नाही हा संदेश आम्ही देत असतो, असं मत यावेळी वंदे मातरम संघटनेचे कार्याध्यक्ष सचिन जांभे यांनी व्यक्त केलंय। वंदे मातरम संघटना गेली 15-16 वर्ष झाली। बुधवारपेठेतल्या देवदासी भगिनींबरोबर भाऊबीजचा कार्यक्रम घेते। हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्दिष्ट असा असतो की ह्या देवाच्या दासी आहेत, समाजाचा यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो, तर यांनाही मूळ प्रवाहात येण्याचा अधिकार आहे। याचबरोबर किन्नर समाज जो आहे त्या समाजाला बरोबर घेऊन वंदे मातरम संघटना युवा फ्री सोसायटीच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेतला जातो आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण हा मेसेज देतो की समाजात कुणी अस्पृश्य नाही आहे। खरं तर कोरोनामुळं यंदाची दिवाळी सगळ्यांचीच वाईट आहे, पण कोणाच्या तरी घरामध्ये मिठाईचा बॉक्स देऊन किंवा खन्नाळ्याची ओटी भरून जर ती गोड करता आली तर तो गोड करण्याचा आमचा छोटासा हा प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्न गेली 16 वर्ष आले आम्ही करतो आहे आणि भविष्यात जोपर्यंत आम्ही काम करत असू तोपर्यंत हा प्रयत्न सदैव संघ राहील। थोडक्यात काय, सण करू साजरे माध्यम जरासे वेगळे, तर हे जरासे माध्यम जे वेगळे हे अशा पद्धतीने वेगळं करतो आम्ही आणि दरवर्षी ह्या कार्यक्रमाला इथल्या देवदासी भगिनी चांगला प्रतिसाद देतात। एक भाऊ म्हणून आम्हाला ओवाळतात, आमच्याकडून जे गिफ्ट आहे ते आनंदाने स्वीकारतात आणि आम्हाला खूप खूप आशीर्वाद देतात, त्याबद्दल त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो। सण करू साजरे माध्यम जरासे वेगळे, वंदे मातरम संघटना युवा फिनॅसिक सोसायटी आणि जय महाराष्ट्र तरुण मंडळाच्या वतीने लालबत्ती विभागामध्ये जो आज कार्यक्रम घेण्यात आलेला आहे भाऊबीजानिमित्त, हा कार्यक्रम पूर्णपणे आगळा वेगळा आहे। पुणे शहरातला बुधवारपेठ म्हणजे लालबत्ती विभाग, या ठिकाणी येणारा प्रत्येकजण इथल्या ताईंना तिरस्कार नजरेनी बघतात आणि मुळता ह्यांनासुद्धा अधिकार आहे, स्त्री म्हणून ह्या ताईंनासुद्धा अधिकार आहे की त्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्यांना त्या मिळावे, त्यांचे हक्क मिळावे, त्यांना त्यांच्या कायद्यापासून त्या वंचित राहू नये आणि
त्यांच्या मुलांना सुद्धा समाजाच्या प्रभावामध्ये आणण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायला पाहिजे. आणि आपण सर्वांनी जर का एकत्रित आलो तर ह्यांना वंचित असं म्हणता येणार नाही, कारण की आजसुद्धा समाजातला प्रत्येक घटक थोडंसं ह्या ताईंना वेगळ्या नजरेनेच बघतं. त्यांना समाजामध्ये प्रभावामध्ये आणण्यासाठी प्रयत्न भरपूर केले जात आहेत. आणि आजचा जो प्रयत्न वंदे मातरम संघटना, जय महाराष्ट्र तरुण मंडळ आणि युवा फिनेक्स सोसायटीच्या वतीने जो करण्यात आलेला आहे तो अतिशय उत्कृष्ट असा प्रोग्राम आहे. कारण की जे काय आपण फराळ त्यांना देतो आहे तर ह्या सर्व महिला काय फराळ घरी करू शकत नाही आहे, पण जो मिठाईचा बॉक्स आहे तो पाडव्याच्या निमित्ताने, भाऊबीजेच्या निमित्ताने ते आनंदाने खाणार आहेत. आणि ह्याचा आनंद ज्यावेळेस ते ज्यावेळेस घरी ते जातील आणि मिठाईचा बॉक्स काढतील तर त्यावेळेस तो आनंद येईल की नाही आम्हाला दादांनी दिलेला होता हा बॉक्स म्हणून. तर मला एवढंच म्हणायचं आहे की आज जसं भाऊबीजानिमित्त तुम्ही सर्वजण एकत्रित आलेलं आहात तर ह्यांच्यासुद्धा अडचणी भरपूर असतात. दवाखान्याचा प्रश्न असतो, बऱ्याच समस्यांना ह्या ताईंना तोंड द्यावं लागतं. तर आपण सर्वांनी, ह्या ताई एकट्या नाही आहेत, आपण सर्वजण त्यांच्यासोबत आहे, हीच बांधिलकी जर का आपण जपली तर समाजामध्ये असणारा वेश्याव्यवसाय जो प्रमाण आहे आता ते दिवसेंदिवस वाढत आहे, तर तिथं कुठंतरी म्हणजे नाही का हे कमतरता निर्माण होऊ शकते. पण आपण सर्वांनी एकत्रित येऊन हे काम करायला पाहिजे. आणि पुन्हा एकदा वंदे मातरम संघटना, युवा फिनेक्स सोसायटी आणि जय महाराष्ट्र तरुण मंडळाचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद म्हणेल. आणि पुन्हा असेच कार्यक्रम ह्या भागामध्ये होत राहावे अशी मी अपेक्षा करेल. दिवाळी पाडव्याचं निमित्त साधून सदाशिव पेठेतील छत्रपती राजाराम मंडळाच्या वतीने गणपती मंडळासमोर दीपोत्सव साजरा करण्यात आला. मंडळाचे अध्यक्ष युवराज निंबाळकर, उपाध्यक्ष अरुण गवळे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी भव्य रांगोळीच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी सतर्क राहावं असा संदेश यामधून देण्यात आला. अतुल खरात या रंगावली कलाकाराने ही रांगोळी साकारली होती. गणेशोत्सवात दरवर्षी भव्य देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे. त्याप्रमाणे गेली 10 वर्षांहून अधिक काळ दिवाळी पाडव्याला मंडळाच्या वतीने दीपोत्सव साजरा केला जातो. पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धर्मियांची प्रार्थनास्थळे भाविकांसाठी उघडण्यात आली आहेत. पुण्यातील सारसबाग येथील सिद्धिविनायक मंदिरात कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देवस्थानकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. दर्शनाच्या रांगेत सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन, थर्मामीटरद्वारे टेम्परेचर चेक आणि सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान भाविकांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. तसेच 10 वर्षाखालील मुले आणि 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मंदिरात प्रवेश दिला जात नाही. भाविकही देवस्थान समित्यांच्या नियमांचे पालन करत दर्शन घेत आहेत. पुण्यातील सारसबाग येथे सिद्धिविनायकाचे नयन मनोहर असे मंदिर असून याला तळ्यातील गणपती असे म्हणतात. प्रत्येक पुणेकरांचं आकर्षण असलेल्या या मंदिरात शासनाच्या नियमानुसारच भक्तांना बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. विना मास्क कोणत्याही भक्ताला बाप्पाचे दर्शन घेता येणार नाही. सोशल डिस्टन्सिंग तसेच देवस्थान समितीने तयार केलेल्या नियमांचे पालन भक्तांना करावं लागणार आहे अशी माहिती यावेळी विश्वस्त योगेश चव्हाण यांनी दिली. सारसबाग उद्यानात येणाऱ्या प्रत्येकजण हे या तळ्यातील बाप्पाचे दर्शन घेतच असतो. दिवाळी म्हटलं की येथील बाप्पाचे दर्शन न होणे हे पुणेकरांना न पसणारे आहे. पाडव्याच्या निमित्त राज्य सरकारने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतल्याने खूप चांगलं वाटतंय. दिवाळीनिमित्त दरवर्षी सारसबाग येथील सिद्धिविनायक मंदिरात बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतो. यंदाही दर्शन मिळाल्याने खूप आनंद होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्वांनीच नियमाचं पालन करावं असं यावेळी भाविकांनी म्हटलंय. मंदिर सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. भाविकांनी कोणत्याही प्रकारची गर्दी न करता सर्व नियमांचे पालन करावे असे आवाहनही देवस्थान समितीकडून करण्यात आलंय. आगीसारख्या घटनांमध्ये आपल्या जीवाची बाजी लावून नागरिकांच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांसोबत भोई प्रतिष्ठानकडून भाऊबीज साजरी करण्यात आली. गेल्या 26 वर्षांपासून प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात येतो.
भोई प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी अग्निशामक दलाच्या जवानांना ओवाळून भाऊबीज साजरे करण्यात येते. याप्रसंगी प्रशांत रणपिसे बोलत होते. याप्रसंगी पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण यांच्या हस्ते अग्निशामक दलाच्या जवानांचे औक्षण करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ मिलिंद भोई यांनी केले होते. भोई यांनी कार्यक्रम आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना अग्निशामक दलाच्या कार्यतत्पर सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गेली 26 वर्ष सलग हा उपक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती याप्रसंगी त्यांनी दिली. अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांमुळे होणाऱ्या दुर्घटनांमध्ये बऱ्याच प्रमाणात घट झाल्याचे याप्रसंगी सांगितले. मागील काही महिन्यांपासून कोरोना विषाणूने जगभर जनजीवन विस्कळीत केले आहे. महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण होते. या कोरोना विषाणूचा वध लवकर झाला पाहिजे यासाठी पुण्यातील तळजाई माता मंदिराबाहेर सरसेनापती हंबीरराव या आगामी ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे भव्य रांगोळी पोस्टर साकारण्यात आले आहे. कोरोना सुराचा वध करण्यासाठी दार उघड बये दार उघड असे या रांगोळीत म्हटले आहे. प्रवीण विठ्ठल तरडे यांचे लेखन दिग्दर्शन असलेल्या सरसेनापती हंबीरराव या चित्रपटाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन यांची असून संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, सौजन्य सूर्यकांतराव निकम, धर्मेंद्र सुभाषजी बोरा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या भव्य रांगोळी पोस्टरविषयी अधिक माहिती देताना निर्माते संदीप मोहिते पाटील म्हणाले, सासवड येथील रांगोळी आर्टिस्ट मयूर दुधाळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही भव्य रांगोळी साकारली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील काही महिन्यांपासून समाजात काही प्रमाणात नैराश्याचे वातावरण पसरले आहे. दिवाळीमध्ये समाजात सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी कोरोनारूपी राक्षसाचा वध करण्याचे साकडे आम्ही या रांगोळीच्या माध्यमातून देवीला घातले आहे. ही भव्य रांगोळी काढण्यासाठी 13 तास लागले. सकाळी 7 वाजता रांगोळी काढायला सुरुवात केली असता ती रात्री 8 वाजता पूर्ण झाली. 10 सहकाऱ्यांनी मिळून ही रांगोळी काढली आहे. यासाठी सुमारे 90 किलो रांगोळी लागली. नमस्कार. सध्या महाराष्ट्राला, पुणे शहराला कोरोनाने विळखा घातलेला आहे. कोरोनाच्या विळख्यामुळे सगळीकडे नैराश्याचं वातावरण पसरलेलं आहे. तरी हे नैराश्याचं वातावरण कमी करण्यासाठी सरसेनापती हंबीरराव टीमकडनं देवीला साकड घालण्यात आलेलं आहे की कोरोना सुराचा नाश होऊ दे, आई दार उघड, आई दार उघड असं करण्यात आलेलं आहे. आणि हे करण्यासाठी रांगोळी, सरसेनापती हंबीरावांची रांगोळी काढण्यात आलेली आहे. ती रांगोळी काढण्यासाठी 90 किलो ते 100 किलोच्या आसपास रांगोळी लागलेली आहे. 12 ते 14 तास अथक परिश्रम मयूर आणि त्याची टीम करत होती. त्यांनी हा रांगोळीचं उपक्रम केलेला आहे. आम्ही सर्वांच्या वतीने, पुणे शहराच्या नागरिकांच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने, भारताच्या वतीने अशी देवीला प्रार्थना करतो की लवकरात लवकर हा कोरोना सूर नष्ट होऊन दे. जय भवानी. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. मंदिर उघडल्यानंतर पहिल्या दिवशी 2000 लोकांनी घेतलं दगडूशेठ गणपतीचं दर्शन. भाऊबीज आणि दिवाळी पाडव्याचं निमित्त साधून पंढरपूर विठ्ठल मंदिरात करण्यात आली आकर्षक फुलांची सजावट. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मशिदींमध्ये पाळल्या जात आहेत सर्व नियम. आणि मंदिरं खुली केल्याने ब्राह्मण महासंघाने कसबा गणपती समोर केला आनंदोत्सव. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.